everyone, welcome back to my channel. आज मी तुमच्यासोबत केकची रेसिपी शेअर करणार आहे. आज मी ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरचा केक बनवणार आहे आणि मी एक केक नाही आज दोन केक बनवणार आहे. तर कुठल्या रिझनसाठी बनवणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण सध्या मी दोन केक बनवणार आहे. तर हा मला मी एक किलोच्या टिनमध्ये हा मी चॉकलेट क्रीमचा बेस बनवून घेतलेला आहे, केक बेक करून घेतलेला आहे. आणि त्यासोबतच हा अर्धा किलोच्या टिनमध्ये हा पण मी बेक करून घेतलेला आहे. तर आता चला तर मग लगेच केकला सुरुवात करूया. तर ही जी बेक करायची प्रोसिजर होती ती क्रीम्स वगैरे टाकून मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलीच आहे, पण या व्हिडिओमध्ये नाही केलेली शेअर. फक्त मी याची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तर मी याच्यासाठी अर्धा किलोचा प्रीमिक्स घेतला होता, या दोन्ही केकसाठी मी अर्धा किलोचा प्रीमिक्स घेतला होता. तर हा चॉकलेट फ्लेवरचा प्रीमिक्स होता, त्यात मी थोडंसं तेल टाकून त्याला पाणी टाकून त्याला एकदम जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही अशा क्वांटिटीमध्ये मी त्याचं बॅटर बनवून घेतलं होतं, बेक करून घेतलं होतं 40 मिनिटासाठी. तर मग ही अशी ही बेक केलेल्या केकची अशी ही प्रोसिजर होती. तर मग हे मी दोन्ही ऑलरेडी बेक करून घेतलेले आहेत आणि हे थंड पण झालेले आहेत. तर मग आता मी लगेच केकसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करणार आहे. तर आता सर्वात अगोदर मी बनवणार आहे शुगर सिरप. तर शुगर सिरप बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेत आहे आणि त्यात हे जे चॉकलेट फ्लेवरचं इसेन्स होतं हे ॲड करत आहे. हे मी 5-7 थेंब ॲड करणार आहे त्याच्यात आणि त्यात लगेच मी साखर पण टाकणार आहे. तर हे शुगर सिरप आपलं रेडी आहे. साखर पाण्यात मेल्ट होईपर्यंत आपण फेटून घेऊया. आता मी साईडला ठेवणार आहे. तर आता मी क्रीम फेटून घेणार आहे. तर त्यासाठी मी सँडविचची डिपी घेऊन घेतलेली आहे. हे आता मी पातळात काढून घेणार आहे, मला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी, कारण मी दोन केक बनवणार आहे त्यामुळे मी जास्तच घेणार आहे. क्रीम काढून घे. आता त्यासाठी क्रीम थोडीशी टेस्टला गोड लागण्यासाठी मी त्यात थोडीशी साखर ॲड करणार आहे आणि या क्रीमला लगेच फेटून घेणार आहे. तर त्यासाठी मी डीप ग्राइंडर घेतलेला आहे. तर मी आता ते बेक केलेला बेस आहे त्याच्या मी आता पॅक करणार आहे. सर्वात अगोदर याला काढून घ्यायचं आहे या टीन मधलं. तर केक थंड केल्यामुळं ना बेस आहे केकचा हा थंड केल्यामुळं याला ना दोऱ्याने कट करायची गरज नाही, आपण डायरेक्टली पण चाकूने कट करू शकतो. तर हे बघा एकदम छान प्रकारे ह्याचे पार्ट्स होत आहे, एकदम व्यवस्थित निघत आहे. तर एक पार्ट तर काढलेला आहे मी, त्याचप्रमाणे मी दुसरा पण कट करणार आहे. आपला केक जर एवढा थंड झालेला नसेल जास्त तर आपण दोऱ्याने पण कट करू शकतो. तर हा बघा हा दुसरा पार्ट हा पण एकदम छान व्यवस्थित निघलेला आहे आणि हा लास्टचा थर्ड पार्ट. तर एक बेस आपला कट करून रेडी आहे. मी हा दुसरा घेत आहे, हा 1 किलोचा आहे, हा पण मी घेत आहे लगेच कट करायला. याला पण मी त्याच प्रकारे कट करून घेणार आहे तीन पार्ट मध्ये.
वन पार्ट सेपरेट झालेला आहे. त्याचप्रमाणे मी दुसरा पण कट करून घेणार आहे. पार्ट एकदम छान परफेक्टली बाजूला निघलेला आहे. तर या केकचे तिन्ही पार्ट व्यवस्थित निघलेले आहे. तर मग आपण आता केक बनवायला स्टार्ट करू. तर आता मी ही पॅकिंग बॅग मध्ये भरून घेत आहे, कारण केक वरती आपल्याला ही स्प्रेड करायची आहे पूर्ण. मग अगोदर मी पॅकिंग बॅग मध्ये पूर्ण केक भरून घेणार आहे. बेस्टची फर्स्ट लेअर घेतली आहे. त्यावरती पूर्ण साईडने हे जे शुगर सिरप होतं ते मी पसरवून घेणार आहे. त्यावरती क्रीमचं लेअर घ्यायचं आहे. तर मी क्रीम पूर्ण स्प्रेड करून घ्यायची आहे आपल्याला केक वरती याप्रमाणे. जर आपण पॅकिंग बॅगच्या द्वारे जर क्रीम याच्यावरती स्प्रेड केली तर लेवल ही सेम येते, केकची लेवल सेम होते. तर त्यावरती हे मी थोडस चेरीचं क्रश केलेलं आहे. हे थोडस अप्लाय करणार आहे. डार्क पूल पॉम चॉकलेट आहे, हे पण मी थोडं शिकून टाकणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी पण लेअर आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि त्यावरती पण लगेच शुगर सिरप अप्लाय करायचा आहे. केकला मॉइश्चर देण्यासाठी आपण शुगर सिरप यूज करतो. तर एक केक रेडी आहे, त्याचं फक्त डेकोरेशन बाकी आहे. तर मी दुसरा केक घेतला आहे. आता हा अर्धा किलोचा केक आहे. त्याचा जो बेस आहे त्याच्यावरती मी आता क्रीम लावून घेणार आहे. तर सर्वात अगोदर शुगर सिरप, त्यानंतर त्यावरती क्रीम, जो सिरियल आहे तो त्याला पण पार्ट झालेला आहे. क्रीम नंतर काय बघा, नंतर लगेच त्यावरती चेरी, आणि त्याच्यावरती थोडी चॉकलेट चिप्स. बरोबर. तर मी क्रीम पूर्ण स्प्रेड करून घेतलेली आहे. त्यावरती लगेच याच्यावरती चेरी क्रश होत ते टाकत आहे. थोडीशी चोको चिप्स,